कंपनीचा प्रतिनिधी पाडेकर गीतांश, आपण आलो आहोत समनापूर या गावामध्ये. आपण सर्वात प्रथम शेतकऱ्याची ओळख करून घेऊया. तुमचं नाव सांगा. मधुकर शेषराव निके. मधुकर शेषराव निके. बर, तुम्ही ओरिमाइल कंपनीचे जी निविष्ट आहे म्हणजे खत, तर ते कोणत्या पिकासाठी वापरले? कांद्यासाठी. कांद्यासाठी. तुम्हाला कांदा पिकासाठी वापरल्यानंतर तुम्हाला काय काय बदल जाणवले त्यातून? म्हणजे आता त्याला करपा आलता ना, तो करपा कमी प्रमाण झाला त्याच्यावाला. आणि काळुखीचं प्रमाण? काळुखीचं प्रमाण वापरलं. तसंच आपल्याकडं अजून एक शेतकरी आहे, त्यांचे आपण त्यांचं नाव विचारूया. एक मिनिट, तुमचं नाव सांगा. निलेश अनिल ने. निलेश अनिल ने. तुम्ही कोणत्या पिकासाठी वापरलं ओरिमाइलचे उत्पादन? ओरिमाइलचे उत्पादन आम्ही कांद्यासाठी पण वापरले आणि घासासाठी फक्त एवरनेचर वापरले. एवरनेचर वापरलं. बरं, आता घासासाठी ज्यावेळेस तुम्ही वापरलं, तर तुम्ही एवरनेचर वापरल्यानंतर त्याच्यात काय बदल जाणवलं तुम्हाला? एवरनेचरने काय नाही, जरा घास येणार एकदम असं हिरवागार झाला आणि थोडी उंची वाढली. उंची वाढली. पानं असे रुंद झाले. पानं रुंद झाले. तुमचा कांद्याविषयी काय अनुभव आहे? कांद्याविषयी असे टाकलं ना, बर, आणि हरित पावरनी ना काळू खेळले, हिरवेगारपणा आला. फरक जाणवलं तुम्हाला? दाण झाले, बऱ्यापैकी झाले दाण. आता थोडं दाटपणा असले मग काही ठिकाणी राहिले बारीक, पण जिथं असं पातळ कांदा तिथं दाण झाले. आता हरित पावरचा जो फवारा झाल्यानंतर ते पण क्लिअर होईल जाईल. बरं, अशी माहिती आपल्याला बरेचसे शेतकरी बांधव विचारत असतात, तर तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना तुमचा मोबाईल नंबर देऊ शकता? हो. सांगा मोबाईल नंबर सांगा. 98 50 68 25 18. पुन्हा एकदा सांगा. 98 50 68 25 18. तुमचा पण मोबाईल नंबर दिला तरी चालेल. हॅलो. हा. 98 810 11 877. ओके, धन्यवाद. अशी सुंदर सुंदर, कारण ह्या समनापूर गावामध्ये दशपर्णी अर्क 5-6 शेतकऱ्यांनी एकत्र मिळून हा तयार केला आणि त्याच्यामुळं कीड नियंत्रण अगदी कमी खर्चामध्ये झालंय. तर अशी बरीचशी माहिती ओरिमाइल कंपनीच्या ह्या चॅनलवर उपलब्ध असेल. तुम्ही आतापर्यंत हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर 100% सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला नक्की हिट करा. धन्यवाद.